घालविण्यासाठी हीच ती वेळ असल्याचे सांगत शिवसेना नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून स्वतःच्या आपल्या उमेदवारीची घोषणा सोमवारी केली. ठाकरे कुटुंबियांच्या 5 दशकांच्या राजकीय कारकिर्दीत निवडणूक लढविणारे आदित्य हे पहिलेच ठाकरे आहेत. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणुकीच्या राजकारणात पडण्याचे टाळले. निवडणूक लढविणार नाही, पण स्वपक्षीय सरकारवर आपलाच रिमोट कंट्रोल चालेल असे शिवसेना प्रमुख नेहमी सांगत असत. शिवसेना प्रमुखांचाच कित्ता उद्धव ठाकरे यांनी गिरवत कोणतीही निवडणूक लढवली नाही. मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे सुद्धा अद्याप तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नाही. वरळीमध्ये झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी आपण या मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, मुंबई.